हो, माझं त्याच्यावर प्रेम नाही आहे, मला तो आवडत नाही. आणि अद्वैतशी लग्न करण्याचा डिसिजन हा सर्वस्वी माझा आहे. मी कोणाच्याही दबावाखाली येऊन तो घेतलेला नाही आहे. खरं असेल. तर मग हे काय आहे ते सांगशील? खूप जपून ठेवलं होतं माझ्या जिग्नेशने, तुला परत करायला आले. बघा बघा तिच्या डोळ्याकडे, हे प्रेम नाहीये तर काय? होतं आणि आहे, यामध्ये खूप काही घडून गेलंय. जे आहे आणि जे असणार आहे, यात कुठलाच बदल होणार नाहीये. खोटं बोलते असतो ताई. हे बघा, हिच्या डोळ्यात मी अजूनही प्रेम वाचते. अरे आदिती, तुला माहित नाही आहे, तुझ्या एका उत्तराने त्याची काय अवस्था झाली आहे. ती अवस्था बघवत आली नाही म्हणून मी तुला भेटायला आले. मग जसं मला समजवायला आलात तसं त्याला समजवा ना जाऊन. तो ऐकतो ना तुमचं, त्याला सांग ही आठवणी संपवून टाक. जशा आता मी फाडून टाकल्या ना, असं मनातून सगळ्या आठवणी काढून टाकायला सांगा. जिग्नेश येतो, एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर हिम. मला वाटतं तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं. की आणखीन काही ऐकायचंय तुम्हाला? मिस्टर देशमुख, हाताने चूक झाली तर वाईट वाटतं, पण मुद्दामून केलेली चूक जास्त वाईट वाटतं. आणि तुम्ही तीच चूक करताय तुमच्या इगोसाठी. आता तुम्ही जिंकले असाल असं तुम्हाला वाटत असेल. आमच्या यांना पण जिंकल्यासारखं वाटत असेल. पण ज्या वेळेला तुम्हाला कळेल की तुम्ही जिंकूनही सगळं हरलात, तेव्हा खूप उशीर झाला असेल. आणि बाळ, तुला काय सांगू? तुला काय म्हणणारी मी कोण? फक्त एवढंच म्हणते, सुखी रहा. निघते मी. थांबा. थांबा.
माझं ऐकून तरी घ्या मॅडम. हरभराच्या झाडावरती चढवताय तुम्ही मला, पडेन मी. हो येते, हो मी आले ना की तुम्ही हवं तेवढं कौतुक करा बस. हो भेटू. अच्छा कोण ग? कामत मॅडमचा फोन होता. लोणाव्याच्या प्रोजेक्ट विषयी खूप कौतुक करत होत्या, खूप आनंद झालाय त्यांना. अरे तू कामच तसं केलंयस, शेवटी बायको कोणाची? त्या तर म्हणत होत्या सर पण खूप कौतुक करत होते. म्हणजे जनरली ना ते कोणाविषयी एवढं बोलत नाहीत, पण प्रोजेक्ट संपल्यावर माझ्याविषयी बोलले. मला तर विश्वासच बसत नाही, त्यांच्यासारखा इतका शिष्ट माणूस माझ्याविषयी कौतुक करत होते. खूप छान वाटतंय, म्हणजे मला ना एक्सप्रेस करता येत नाही मला कसं वाटतंय ते. होतं असं, खूप आनंद झाला की होत असं. बर सरांनी केलं ते कौतुक पुरेस झालं, आता तुम्ही माझं कौतुक करायचं. म्हणून मी तुमची फेवरेट डिश केली, ती खायची आणि गपचूप त्याच्याविषयी छान छान बोलायचं काय. आलेच अरे चाय नाही पिणी आहे, थंडी हो रही है. क्या बात है मोहन, आज बहुत सीरियस लग रहे हो. हाँ यार, मोहन जैसा प्लेयर सभी सेट्स हार गया, वो भी अपने सामने. ह्याचा अर्थ आपला गेम सुधारला नाही आहे, मोहनचा गेम बिघडला आहे. मोहन तू गप्प गप्प का रे, एनी टेन्शन? नाही रे काही नाही. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तोच आहे रे जो प्रत्येक बापाला असतो, मुलगा लास्ट इयरला आहे, आता एक्झाम पण जवळ आली आहे, पण तो काहीच करत नाही रे. दिवसभर बाईकवर भटकत असतो रे, जेव्हा बघावं तेव्हा मोबाईलवर खेळत असतो. मला कळत नाही त्याचं काय करायचं ते. अरे तुझा मुलगा अजून ग्रॅज्युएट व्हायचा आहे, माझा झालाय तरी मला काहीही उपयोग नाही आहे, दिवसभर घरात झोपून असतो. नोकरी शोध म्हटलं ना तर म्हणतो मला तुमच्यासारखी गुलामी नाही करायची. मी म्हटलं अरे मी एवढी गुलामी केली म्हणून तुला इथपर्यंत शिक्षण तरी मिळालं. पण त्याला नेमकं करायचं काय आहे? बिझनेस करायचा म्हणतोय. बरं, बिझनेस करायचा म्हणून त्याला पैसाही दिला, तर आज हा बिझनेस उद्या तो बिझनेस. अरे काय चाललंय काय, दर महिन्याला नवीन बिझनेस. आता बोला. अरे एवढ्यावर समाधान नाही आहे, तर त्याचं कुठल्या तरी मुलीवर म्हणे प्रेम आहे. मी त्याला समजवलं की हे सगळं करायला अख्खं आयुष्य पडलंय, पण नाही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. मला ना ह्या पिढीचाच प्रॉब्लेम वाटतोय, असा कुठलाही एक बाप नाही आहे ज्याचा मुलगा व्यवस्थित आहे. ऐसा क्यों बोले, हमारी जवानी याद करो, हमारे बाप भी हमें लेकर ऐसे ही टेंशन में हुआ करते थे. ये हर जनरेशन की प्रॉब्लम है. और रही बेटे की बात, तो मैं वो खुशनसीब बाप हूं जिसे अपने बेटे को लेकर कोई कंप्लेंट नहीं है. वो मुझे कभी ना नहीं कहता, कभी मेरी इंसल्ट नहीं होने देता. मेरा बेटा मेरे लिए कुछ भी करने के लिए तैयार है, कुछ भी. कुछ भी मतलब तुम्हारी खुशी के लिए वो अपनी खुशियों का गला घोट सकता है? काय चाललंय अदिती? आठवणी जोडतीये. जोडायच्याच होत्या तर आधी फाडल्यास का?
बाबांच्या मनाचं समाधान. आणि जिग्नेश शाहीच काय? मी नाही प्रत्येकाच्या मनाचा विचार करू शकत. अग मग जे करतेस ते तरी का करतेस तू? बाकी काही नाही ना, तेवढं तरी करते. तू हा निर्णय मनापासून घेतलास? हो. अदिती तू आमची कितीही समजूत काढलीस ना, तरी तू जे करतेस ते चूक आहे. नाही, मला नाही वाटत. पण आम्हाला वाटतंय. मी आणि तुझा दादा. एक मिनिट. कहाँ गई थी? सहेली से मिलने. किसकी? तुम्हारी या जिग्नेश की? मैंने पूछा तुम्हारी या जिग्नेश की. मी अदितीला भेटायला गेले होते. मैं पूछ सकता हूँ क्यों? ये जानने के लिए वो किसी और के साथ शादी क्यों कर रही है. क्या जरूरत थी? उसकी मर्जी, किसी के साथ भी रिश्ता जोड़े, हमें क्या? जुड़ते हुए रिश्ते के साथ एक रिश्ता टूट भी रहा है. उन दोनों के बीच में सिर्फ दोस्ती थी. दोस्ती? ये कोई रिश्ता नहीं होता. दोस्ती थी तो सिर्फ दोस्ती रहने दो, शादी नहीं हो सकती. और उसी में मेरे लड़के की भलाई है. असं तुम्हाला वाटतंय? मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, असं काही नाही है. अच्छा अच्छा, तो मतलब आप वहां पे उसका रिश्ता किसके साथ जुड़ रहा है वो देखने नहीं, बल्कि उसका रिश्ता तोड़ के हमारे बेटे का रिश्ता जोड़ने गई थी. तुम्हाला तसा समझायचंय? तसा समझा. वाह, हो गया जब्त है. दुर्दैव, कारण अदितीच मला नाही म्हणाली. मी समजवून सुद्धा तिने तिचा निर्णय बदलला नाही. हो गई तसल्ली. जिसके लिए उसके घर गई थी उसी ने आने से मना कर दिया. अब आइंदा उसके घर जाने की कोई जरूरत. एक मिनट, ऐका गेलीस तू? काही गरज नाही आहे तिला. सुनो, मैं खुश हूं पप्पा. मम्मी तू आमच्या लग्नासाठी प्रयत्न करू नको, कारण मी तिला ओळखतो. उसने फैसला कर लिया है और वो फैसले बदलने वालों में से नहीं है. अरे पण हे लग्न होत नाही म्हणून बाबा खुश है, तिच्या घरची खुश आहे. मग सगळ्याच्या आनंदाचा विचार नको करायला का? आणि तुमच्या आनंदाचं काय? पप्पा की खुशी में ही मेरी खुशी आहे मम्मी. राईट पप्पा? राईट. और आप लोग प्लीज झगड़िए मत, झगड़े से गलत फहमियां बढ़ती है, बने बनाए रिश्ते टूट जाते. चला, भूख लागली आहे, काहीतरी खायला येते. अरे पण चलाई. कावेरी, ओए झाले का ग? हो झाले बाबा, दोन मिनिट. अमनराव येऊ का? अरे नमस्कार नमस्कार गुरुजी, नमस्कार. अगदी मुहूर्तावरती आलात. कसला मुहूर्त? पोह्यांचा मुहूर्त. कावेरी पोहे आण ग, गुरुजी पण आलेत. मी इथे पोहे हादळायला आलो नाहीये. दोन साखरपुडे आणि एक सत्यनारायण बाकी आहे. काल घरात आग लागल्यासारखा फोन केलास म्हणून बंब आल्यासारखा आलो. गुरुजी अहो मुलीचा साखरपुडा करायचं म्हणतोय. वा उत्तम उत्तम, बसा. वा वा वा, मुलगी मोठी झाली वाट. हो. मुलगा कोण आहे? आहे माझ्या मित्राचाच मुलगा आहे, अद्वैत, अद्वैत सावंत. सावंत? चालेल, हल्ली चालत. अमेरिकेत असतो बरं का? बर, जावई इम्पोर्टेड आहे. पुढच्या आठवड्यात मुहूर्त करायचं म्हणतोय. तूच मुहूर्त काढलास ना, मग मला कशाला बोलावलंस? बरं थांब. पुढच्या आठवड्यात
दोन तीन मुहूर्त आहेत, आडवारी आहेत, उरकून टाक. पोहे लिंबू आणलंस का? हो आणलं. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. कावेरी. I'm okay, Rohan. कावेरी साधा आशीर्वाद होता तो. नको एवढं मनावर घेऊस. मला माहिती, पण अष्टपुत्र सौभाग्यवती भव या आशीर्वादाचा अर्थच त्रास देतो. माहित नाही का, आपण चिडवल्यासारखं वाटत. कावेरी नको असा विचार करूस. त्यांना कुठे माहिती होत? मला माहिती आहे, त्यांना माहिती नव्हतं. पण मला माहिती आहे ना, आणि ते माहिती आहे म्हणूनच तो जास्त त्रास होतो. रोहन, आपण आपल्या मनाची समजूत एकदा घालू शकतो, दुसऱ्यांदा सुद्धा घालू शकतो, पण पुन्हा पुन्हा. आज ते ज्योतिष बोलले, तिथे लोणावळ्यात एक बाई रडणाऱ्या मुलाला शांत करत होती. आपल्या ऑफिसला जाताना एक शाळा लागते, माहितीये ना, तो रस्ता मी नेहमी चुकवते, कारण तिथे छोट्या छोट्या मुलांच्या आया खूप आतुरतेने वाट बघत असतात, आणि मला ते नाही बघवत, मला त्रास होतो. कावेरी, पावलो पावली तुला या गोष्टी दिसणार आहेत. प्रत्येक आई झालेली बाई जर तुला काही सूचित करायला लागली तर कसं चालेल? माझं नशीब असं काय आहे रोहन? इतकं चांगलं घर, इतकी चांगली माणसं, एवढा समजूतदार नवरा, पण तरी सगळं अर्थवट. एका आशीर्वादाने तुझ्या डोक्यात एवढे विचार आले, तू त्यांचा आशीर्वाद पॉझिटिव्हली का नाही घेत? कसा घेऊ? हो, ते ज्योतिष आहेत, मग त्यांनी तुझं भविष्य सांगितलंय. तो आशीर्वाद नसून ते तुझं भविष्य आहे. मला सायन्स मेडिकल सगळं मान्य आहे, पण चमत्कार सुद्धा घडू शकतात. त्या ज्योतिषांनी तुझं भविष्य सांगितलंय असा विचार कर, आणि मला खात्री आहे त्यांचं भविष्य नक्की खरं ठरेल. असं वाटतं तुम्हाला? खरंच. तुझनी माझ घर श्रीमंताच. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.